सकाळी 10 वाजता लोणावळा रेल्वे स्थानकावरून सुटणारी लोणावळा पुणे लोकल वडगाव रेल्वे स्थानकावर 10:30 वाजता येते, मात्र आज ही लोकल 11:30 वाजता आली आहे. तब्बल तासभर लेट झालेल्या लोकलमुळे प्रवासी चांगलेच हैराण झालेत. सध्या परीक्षेचा कालावधी सुरू आहे, या मार्गावर विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. लोकल लेट झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालं आहे. लोणावळा पुणे लोकलने वडगाव स्थानकावरून प्रवास करणारे प्रवासी कुमार गुप्ता म्हणाले, या लोकलचा वडगाव स्थानकावर पोहोचण्याची वेळ सकाळी 10:30 ची आहे, मात्र ही लोकल कधीही वेळेवर येत नाही. ऑटो सिग्नलिंग व्यवस्था सुरू झाली असली तरी लेट होणारी लोकल वेळेवर अद्याप तरी आलेली नाही. वारंवार लेट होणाऱ्या लोकल तसेच लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्या वेळेवर धावण्यासाठी पुणे रेल्वे मंडळाने ऑटो ब्लॉक सिग्नलिंगचं काम हाती घेतलंय. यातील पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झालं आहे, मात्र तरी देखील सकाळी 10:15 वाजता सुटणारी लोणावळा पुणे लोकल तब्बल 1 तास उशिरा धावली आहे. यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांचा चांगलाच खोळंबा उडाला. सकाळी 10 वाजता लोणावळा रेल्वे स्थानकावरून सुटणारी लोणावळा पुणे लोकल वडगाव रेल्वे स्थानकावर 10:30 वाजता येते, मात्र आज ही लोकल 11:30 वाजता आली आहे. तब्बल तासभर लेट झालेल्या लोकलमुळे प्रवासी चांगलेच हैराण झालेत. सध्या परीक्षेचा कालावधी सुरू आहे, या मार्गावर विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. लोकल लेट झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालं आहे. लोणावळा पुणे लोकलनं वडगाव स्थानकावरून प्रवास करणारे प्रवासी कुमार गुप्ता म्हणालेत, या लोकलचा वडगाव स्थानकावर पोहोचण्याची वेळ सकाळी 10:30 ची आहे, मात्र लोकल कधीही वेळेवर येत नाही. ऑटो सिग्नलिंग व्यवस्था सुरू झाली असली तरी लेट होणारी लोकल वेळेवर तरी सुरू झालेली नाही. लोकल 1 तास उशिरा धावली असली तरी वडगाव स्थानकावर याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे.